शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आमची बाजू खरी असून न्याय मिळेल याची खात्री असल्याचं म्हटलंय, तर आम्हाला नोटीस मिळाल्यानंतर त्याचे योग्य ते उत्तर आम्ही देऊ असे म्हणत कोणाच्याही विरोधात कृती करायची असेल तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला लागतं। आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे। मला अजून नोटीस प्राप्त झालेली नाही, तर आमची बाजू खरी असल्याने आम्ही घाबरत नाही, योग्य तो न्याय अध्यक्ष देतील। उद्धव गटाला पहिल्या दिवसापासून सर्वांना अपात्र ठरवायचे आहे, परंतु त्यांच्या इच्छेने सर्व काही होत नाही। एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेच्या आधारे कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरविले जाते, त्यामुळे सरकारला धोका नाही, सरकार पडणार नाही, त्यामुळे आम्ही सगळे चुकत आहोत असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले। मला अद्याप स्वतःला नोटीस मिळालेली नाही, ज्या अर्थी तुम्ही असं सांगताय किंवा विधिमंडळातून असं सांगितलेलं असेल तर अशा नोटीस इश्यू केल्या गेल्या असण्याची शक्यता आहे। आम्हाला नोटीस मिळाल्यानंतर त्याचं योग्य ते उत्तर आम्ही देऊ। हा एक प्रक्रियेचा भाग आहे, कोणाच्याही विरुद्ध ऍक्शन घ्यायची असेल किंवा त्यांना न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला लागतं। त्याप्रमाणे ह्या नोटीसेस इश्यू झालेल्या आहेत, आमची बाजू सत्य आहे, त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे, कारण सत्यमेव जयते हे लोकशाहीचं प्रिन्सिपल आहे। पण तुम्हाला नोटीस आली आहे का? नोटीस आली आहे का सर? हे बघा, मला अजून नोटीस प्राप्त झालेली नाही, परंतु तुम्ही सांगता त्याप्रमाणे नोटीस निघालेली असेल तर ती प्राप्त सुद्धा होईल, झाल्यानंतर आम्ही त्याचं उत्तर देऊ। हा एक प्रक्रियेचा भाग आहे, याच्यामध्ये कोणीही तुम्ही तर गोंधळून जाऊच नका, कारण आम्ही तर गोंधळलेलो नाही। आमची बाजू खरी असल्यामुळे आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे, आणि लोकशाहीमध्ये हे सर्वोच्च सभागृह आहे, त्याच्यामुळे कोणाच्याही बाबतीत कुठलाही दुजाभाव न मानता योग्य तो न्याय अध्यक्ष साहेब देतील याची मला स्वतःला खात्री आहे। बाळासाहेबांनी पक्षाची घटना लिहिलेली होती, म्हणजे लिहून घेतलेली होती, आणि ती घटना बदलण्याचं काम हे उद्धव साहेबांनी केलेलं आहे। घटना तर बदललीच बाळासाहेबांची, परंतु ही घटना पाठवायला लागते इलेक्शन कमिशनकडे मान्यतेसाठी, ती सुद्धा त्यांनी पाठवलेली नव्हती, आणि ज्याला पाठवली त्याला त्यांनी जे बदल केलेले आहेत ते लोकशाही विरोधी आहेत, म्हणून इलेक्शन कमिशनने त्या रिजेक्ट केलेले आहेत त्या अमेंडमेंट्स। ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही क्लिअर कट ऑर्डर ही इलेक्शन कमिशनची उपलब्ध आहे, अशी असताना आपल्या बरोबर असलेली लोक निघून जाऊ नये, म्हणून जे काय बोललं जातं हे बोलणं चुकीचं आहे। त्या ठिकाणी सुनावणी चालू आहे ना, ते निर्णय घेतील सुनावणीचा काय, तो तुम्हाला निर्णय घेण्याचा कोणी अधिकार नाही। बघा, मला एवढंच सांगायचं आहे की ज्याला दौरा करतील त्याला नागरिकांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी 2.5 वर्षांमध्ये काय केलं। लस पाठवली मोदी साहेबांनी, ती सुद्धा त्यांनी पाठवून लोकांचे प्राण वाचवले, एवढं सुद्धा म्हणायची तुमची तयारी नाही। कोविड सेंटरवर घोटाळ्याचे आरोप आहेत, तुमचीच लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत, मग ती लोक ज्याला तळमळून मरत होते त्याला 63% डॉक्टर तिथं बोगस होते, आणि ही कोविड सेंटर चालवणारे हे संजय राऊतांचे निकटवर्ती होते, त्याच्यामध्ये अनेक लोक ही युवासेनेचे कार्यकर्ते होते, याचं उत्तर जनतेला तुम्हाला द्यायलाच लागेल, कारण हे काय तुमचे पैसे नाहीत, लोकांचे प्राण एवढे स्वस्त नाही झालेले, 63% बोगस डॉक्टर कसे आले त्या कोविड सेंटरला। आणि जर लोकांना, मी अशा सुद्धा क्लिप्स बघितलेल्या आहेत पुण्याच्या, सेम तीच लाईफलाईन होती तिथं, त्या लाईफलाईनमध्ये होमिओपॅथी असलेला डॉक्टर तिथं उभा होता, त्याला माहिती नव्हतं की कोविडची ट्रीटमेंट कशी करायची, आणि समोर पेशंट तळमळत होता, याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला देणार नाही का? का तुम्ही त्यांना काम दिलं? उत्तर महाराष्ट्राला दिलं पाहिजे। माझं स्पष्ट मत आहे, मला त्यांच्याबद्दल किती आदर असून दे, मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे, पुण्याला त्यांना ब्लॅकलिस्ट केलं, तुम्ही ब्लॅकलिस्ट का नाही केलं? लोकांचे जे वेळ आहेत स्वस्त झालेत का, की एखाद्या माणसाला पैसे मिळावे म्हणून लोकांचे जीव घेतले गेले, याची चौकशी झाली पाहिजे, याची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजे। तुम्ही आयुष्यभर राजकारणच करत राहणार का? लोकांसाठी किती स्कीम दिल्या, उत्तर द्यायला लागेल। मग आमचं सरकार का देत आहे आज स्कीम, तुम्ही का देऊ शकला नाही, याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल। मोदी साहेबांच्याकडे जाऊन, आता तुम्ही माझं ऐका, मोदी साहेबांकडे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा युतीची सत्ता स्थापन करण्याचा शब्द दिला होता की नाही, याचं उत्तर तुम्हाला लोकांना द्यायला लागेल। आणि युती म्हणून लोकांच्या समोर गेला होता, मग ती युती का तोडली मुख्यमंत्री पदासाठी, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायला लागेल, आणि ही उत्तरं लोकांनी मागितली पाहिजे असं मला वाटतं, कारण मी सुद्धा बाळासाहेबांचे विचार ऐकून शिवसेनेत आलेलो आहे,
नाहीतर मी कुठल्याही पक्षात झालो असतो, कधीच कॅबिनेट मंत्री झालो असतो. आम्ही जर एवढ्या तळमळीने आलो बाळासाहेबांच्या विचारासाठी, तर तुम्ही तो कॉमन मिनिमम प्रोग्राम का साईन केला याचं उत्तर सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला लागेल. एक बहुत ही शिक्षित महिला है और उनका बहुत सारा कॉन्ट्रीब्यूशन महाराष्ट्र की जो सोशल आज इमेज बनी है उसमें उनका बहुत बड़ा कॉन्ट्रीब्यूशन है. वो एक बहुत अच्छी सोशल वर्कर रह चुकी है, इसलिए मुझे ऐसे लगता है कि नीलम गोरे जी का आना एक इस तरह का इंडिकेशन है कि जो अच्छे लोग हैं वो बाला साहब के विचारों के साथ रह के उद्धव जी को छोड़ के आ रहे हैं. हम उनका स्वागत करते हैं, उनके आने से हमें बल मिल जाता है और उनका सोशल कमिटमेंट इतना मजबूत है कि उनके बारे में कोई भी जो लोग बोलते हैं उनको वो बोलने की ताकत भी नहीं है, उनके आसपास भी कोई आ नहीं सकता, ऐसा उनका काम है. अनिल पाटील यांच्या कॅबिनेट एक्सपान्शन कब तक हो जाएगा महाराष्ट्र कॅबिनेट एक्सपान्शन? त्यांच्या बोलण्याची अख्ख्या महाराष्ट्राला लाज वाटते हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी कोणाबद्दल कधी वाईट बोलताना तुम्ही ऐकलंय का? पण ज्या पद्धतीने संजय राऊत बोलतात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अत्यंत शिवराळ भाषेमध्ये बोलणं, थुंकणं ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राबद्दलचं एक चुकीचं चित्र हे जातंय. शिवसेनेची जी एक मोठी इमेज बाळासाहेबांनी तयार केलेली होती ती इमेज पूर्णपणे नष्ट करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा संजय राऊतांचा राहिलेला आहे. आणि संजय राऊत हे खरं तर शिवसेनेचे नाहीच आहेत, ते मुळात शरद पवार साहेबांना मानणारे एक कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांना निश्चितपणे मानत होते, परंतु ते पवारसाहेबांना मानत असल्यामुळे पवारसाहेबांनी त्यांना योग्य तो सल्ला द्यावा एवढंच मला वाटतं.